नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्लवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. राग भिंपलास आणि त्यावर आधारित एक अभंग आज आपण लक्षात घेणार आहोत. सुरुवातीला राग भिंपलासचा आरोह अवरोह, काही थोडस स्वरचलन आणि एक पलटा आपण लक्षात घेऊया. त्यानंतर त्यावर आधारित नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू हा अभंग आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. राग भिंपलास काफी थाटातला आहे म्हणून या रागामध्ये गांधार आणि निषाद हे दोन स्वर कोमल लागतील. आरोह लक्षात घेऊ. नी सा ग म प नी सा. अवरोह सा नी ध प म ग रे सा. पहा, नी सा ग म प नी सा सा नी ध प म ग रे सा. या रागामध्ये एक पलटा लक्षात घेऊया जेणेकरून त्याचा सराव केल्यास तुम्हाला या रागातले गीते सहज वाजवता येतील. नी सा ग म ग म प म ग म प नी प नी सा नी प नी सा ग सा ग म ग रे सा नी ध प ध प म ग म ग रे सा रे. इथे हा पलटा पूर्ण होतो. मी या पलट्याला एक एक स्वर करून तुम्हाला समजून सांगतो. नी सा ग म ग म प म ग म प नी प नी सा नी प नी सा ग सा ग म ग रे सा नी ध प ध प म ग म ग रे सा रे. या पलट्याला अखंड 15-20 मिनटं अर्धा तास तुम्ही वाजवल्यास तुम्हाला राग भिंपलास सहज अवगत होईल. पहा, मी एकदा वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीने हा पलटा तुम्ही म्हणून सुद्धा वाजू शकता, नुसता वाजू शकता. याच्यातून तुम्हाला आलापी तयार होईल आणि तानबाजी तयार होईल. आणि या पलट्यामुळे राग भिंपलासमधले इतर कोणतेही गीते तुम्हाला सहज वाजवता येतील, म्हणता येतील. तर लक्षात घेऊया अभंग नाम गाऊ नाम ध्याऊ. बघा, काही जणांचं म्हणणं होतं की आलापीसह अभंग समजून सांगावा. रागाची ओळख झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पनेतून रागात आलापी करू शकता. पण तरीसुद्धा एक नमुना म्हणून आपल्याला सुरुवातीचा आलाप असा घेता येईल. गम पनी पनी सा नी ध प म प ग सा ग म प ग म म ग पनी सा ग नी सा ग म प आ कुठलाही अभंग किंवा भावगीत भक्तिगीत
हुबेहूब त्या रागाच्या स्वरांवरच आधारित असतं असं नाही, तर काही मिश्रण दरवेळेस आपण पाहत आलेलो आहोत की प्रत्येक अभंगात काही रागाव्यतिरिक्तही स्वर येतात. मुळात अभंग जरी भीमप्लासवर आधारित असला तरी या अभंगात शुद्ध निषादचा उपयोग भरपूर ठिकाणी केलेला आहे. कुठे आपल्याला पटदीप लक्षात येतो, कुठे भीमप्लास लक्षात येतो, तर आपण पाहूया. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू. या अभंगाची सुरुवातच शुद्ध निषादच्या स्वरापासून होते. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे, हो आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरीरायाचे, दास पंढरीरायाचे. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू. टाळविणा घेऊन हाती हाती, टाळविणा घेऊन हाती, टाळविणा घेऊन हाती हाती, टाळविणा घेऊन हाती. केशवराजे गाऊ गीती, केशवराजे गाऊ गीती. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू. चला तर मग या अभंगाचं एक एक ओळीचं नोटेशन मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ध्रुवपद. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू. पहा, नाम गाऊ निनिसासा, नाम निसानिप, नाम ध्याऊ निसानिप गम ग, नाम गम ध निसा, नाम विठो बालावा, गम ध निसा निप म गम प प, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. पुन्हा एकदा ध्रुवपद लक्षात घेऊया. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम गाऊ सागरे गसा, नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम
पहिलं कडवं, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे। ही ओळ लक्षात घेऊ पुन्हा एकदा, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, नाम गाऊ नाम धाऊ, नाम गाऊ नाम धाऊ, नाम विठोबाला। दुसरं कडवं, टाळ विणा घेऊन हाती हाती, टाळ विणा घेऊन हाती हाती, टाळ विणा घेऊन हाती। बघा, टाळ विणा घेऊन हाती हाती, टाळ विणा घेऊन हाती। यातली जी हरकत आहे त्याचं नोटेशन सांगण्याचा प्रयत्न करतो, पणी पणी पम गम पणी सा हाती, टाळ विणा हाती, टाळ विणा घेऊन हाती। केशवराजे गाऊ गीती, केशवराजे गाऊ गीती, नाम गाऊ नाम धाऊ, नाम विठोबाला वाहू। जर हे शिकवताना थोडं फास्ट वाटत असेल तर आपल्याला यूट्यूबवरच एक छान सुविधा आहे की हा व्हिडिओ आपल्याला स्लो करून सावकाश विलंबित लईमध्ये सुद्धा पाहता येतो, ऐकता येतो, आणि तेव्हा तुम्हाला या सुरांच्या हरकती वगैरे सावकाश लक्षात घेता येऊ शकतात। तर या व्हिडिओमध्ये आपण इतकंच लक्षात घेऊया, उर्वरित भाग मी भाग 2 शिकवण्याचा प्रयत्न करतो। अजून तुमच्या काही शंका असतील तर त्या भागात मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।